शहरातील चन्नम्मा सर्कल येथे बुधवारी सकाळी वाहतूक पोलीस आणि परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. येळ्ळूरहून कॉलेज रोड मार्गे येणाऱ्या परिवहनच्या बस चालकाने नियमांचे उल्लंघन केल्याने हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. तर परिवहन कर्मचाऱ्याने नियमांचे उल्लंघन केल्याने चन्नम्मा सर्कल येथे काही काळासाठी रहदारीची कोंडी निर्माण झाली होती. त्यासाठी म्हणून घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी बस चालकाला बस पुढे घेण्याचा सल्ला दिला, मात्र बस चालकाने दुर्लक्ष केल्याने वाहतूक चालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर बसच्या कंडक्टरने खाली येऊन पोलिसांशी वादावादी केली व त्या वादावादीचा त्यानंतर मारामारीमध्ये रूपांतर झाले. तर काही वेळानंतर तिथे असलेल्या नागरिकांनी दोघांचीही समजूत काढल्यानंतर सर्व प्रकार मिटल्याचे समजले आहे. राजशेखर हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव.